हॅलो फ्रेंड्स, तर वृत्ताबाई कल्याणची रेलचेल असलेला श्रावण महिना असा सुरू झाला आहे, पवित्र असा श्रावण महिना. बरेचसे लोक जे आहेत ते श्रावणामध्ये नॉनव्हेज वगैरे खात नाहीत, आणि खूप पवित्र आणि खूप सणांची आणि व्रतांची रेलचेल असणारा असा हा महिना आहे. तर आज आहे श्रावणातला शुक्रवार. तर या श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीचं व्रत केलं जातं. जिवतीचं व्रत हे आपल्या म्हणजे लहान मुलांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी केलं जातं, मुलांची रक्षा हवी यासाठी केलं जातं. तर या व्रताची मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर श्रावणातल्या शुक्रवारी असं हे जिवती आईचं जे आहे ते पूजा जी आहे ती मांडली जाते. इथे जिवती आईचा फोटो आहे. या फोटोला पुसून त्याला व्यवस्थित अष्टगंध हळद कुंकू लावलं जातं आणि जिवती आईला नेहमी ही वस्त्र, याला कापसाचं वस्त्र म्हणतात, हे घातलं जातं. आता इथे मी एक टीप सांगू इच्छिते की जेव्हा पण ह्या श्रावणातल्या सगळ्या पूजा संपतात तेव्हा हे जे वस्त्र आहे ते आपण जर झाडाच्या कुंडात ठेवलं तर चिमण्या किंवा पक्षी जे त्यांचे घरटं बांधतात ना तेव्हा ते कापूस तो उचलून येतात आणि तो कापूस त्यांच्या घरट्यामध्ये ठेवतात. तो त्यांना सॉफ्ट चांगलं यूज होतं. तर असं पण आपण निसर्गाला पण हातभार लावू शकतो आपली व्रत करताना. आणि जिवती आईचे तिला कापसाचं वस्त्र घातल्यानंतर फुलं घालतात आणि ह्याच्यामध्ये जे आहे ती सगळी पत्री जे आहेत त्या वाहिल्या जातात. श्रावणामध्ये तुम्ही बघाल तर ॲक्च्युली आपला जो निसर्ग आहे तो पूर्णपणे फळलेला फुललेला असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री ज्या औषधीही असतात त्या अवेलेबल असतात. तर इथे जे आहे ते आघाडा, बेल, दुर्वा, तुळशी हे सगळं जे आहे ते जिवती आईला वाहिलं जातं. आता आघाडा काही मला मिळाला नाही आहे, असं मी बेल वाहिला आहे, तुळशी वाहिल्या आहेत आणि दुर्वा वाहिल्या आहेत. तर प्रत्येक पानांचं महत्त्व तर आपल्याला आता वाचून वाचून माहितीच आहे, पण मी जस्ट सांगू इच्छिते की का आपल्या पूजेमध्ये फुलांबरोबरच पत्रीला पण इतकं महत्त्व दिलं गेलं आहे. तर जो बेल जो आहे तो रेडिओ ॲक्टिव्हिटीचं शोषून घेणारा असतो, त्यामुळे शंकराच्या पिंडीवर नेहमी बेल वाहतात की उष्णता किंवा जे काही रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा जे काही किरणोत्सार असतो तो शोषून घेण्याची क्षमता बेलामध्ये असते. दुर्वा बघाल तर दुर्वा जे आहे ते खूप म्हणजे उष्णता कमी करणारं, शांतीदायक आहे, म्हणून गणपतीच्या डोक्यावरती दुर्वा ठेवल्या जातात. त्याच्यानंतर तुळस, तुळसीचे तर औषधी गुणधर्म आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपल्या जे काही आपल्या संस्कृतीमध्ये जे काही व्रत वैकल्य पूजा सांगितल्या गेलेल्या आहेत प्रत्येकाच्या मागे खूप म्हणजे व्यवस्थित विचार करून सायंटिफिकदृष्ट्या ज्या आहेत त्या त्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आता जिवती आईच्या पूजेला सगळ्यात जे मेन असतो तो नैवेद्य दाखवला जातो तो चणे आणि गुळाचा. चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच पुरणपोळीही करतात. जर तुम्हाला पुरणपोळी करणं शक्य नसेल तर पुरणाचा म्हणजे चण्याच्या डाळीचं पुरण करून त्या पुरणाचा नैवेद्य पण दाखवला जातो. त्या व्यतिरिक्त जे आहे ते देवी आईला आपण फळंसुद्धा वाहतो. तुम्ही बघाल आपण इथे दिवा लावला आहे आणि देवाला नेहमी कधी पण अवघन आपल्या देवाऱ्यात सुद्धा आणि जिथे तुम्ही देव ठेवता तिथे देवाला नेहमी पाणी प्यायला ठेवावं. हे जलतत्वामुळे शांती नांदते असं म्हणतात. तर अशी मी ही पूजा सगळी मांडलेली आहे आणि श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ही पूजा केली जाते. ही जी माळ आहे कापसाची माळ ती एक वाढवली जाते, म्हणजे प्रत्येक शुक्रवारची एक माळ असं केलं जातं. आता इथे हे माझ्याकडे हे पुस्तक आहे, ह्याच्यामध्ये श्रावणातल्या सगळ्या व्रतवैकल्यांची वगैरे माहिती आहे. त्याचप्रकारे म्हणजे हे खूप जुनं पुस्तक आहे, हे माझ्या आजीने माझ्या आईला दिलं होतं, माझ्या आईने मला दिलं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर सगळीच श्रावणामध्ये करण्याचे नैमित्तिक स्तोत्र पाठ हे सगळे दिलेले आहेत. तर एकदा आपली पूजा झाली की त्याच्यानंतर आपली पूजा झाल्यानंतर हे जे आहे ते जिवतीची आरती आहे या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती आता आपण करणार आहोत. ती आरती केली जाते आणि त्याचबरोबर जिवतीची कथाही सांगितली जाते. आता ह्या पुस्तकातल्या ज्या कथा आहेत ते त्या काळाला अनुरूप आहेत. तर त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला थोडंसं एक्झॅग्रेशन वाटू शकतं किंवा काही काही गोष्टी आहेत त्या काळानुसार आपल्याला सुसंगत नाहीही वाटू शकत, पण हे विचार करायचं की त्याच्या मागचं हे काय आहे. तर या कथेचं सार एवढंच आहे की आपल्याला माहिती आहे की मूल जन्माला आल्यानंतर आपण पाचव्या दिवशी ही सातवी लिहितो आणि सहाव्या दिवशी जिवतीची पूजा केली जाते. तर जेव्हा ज्या कुठल्या आया जिवतीची पूजा श्रावणामध्ये करतात असं मानलं जातं की जिवती आई जी आहे ती त्यांच्या बाळाची सदैव रक्षा करते, म्हणजे कुठलंही संकट आलं काही आलं तरी ती तिच्या त्यांच्या पाठीशी उभी असते. आणि ह्याच अपेक्षेने सगळ्या आया जे आहे मनोभावे हे श्रावणामध्ये जिवतीचं व्रत करतात. आणि ह्याच
त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांना ओवाळलं जातं. ओवाळताना मुलांना आपण आशीर्वाद हे माझे काका आहेत श्रीधर आपटे काका यांनी मला सांगितलं की कधी पण आपण आपल्या मुलांना ओवाळताना त्यांना आशीर्वादपद वचनं बोलावी. जसं ओम आयुष्यमान भव, ओम यशस्वी भव, ओम श्रद्धावान भव, ओम तेजस्वी भव, अशी आपण जी एक एक विशेषण आहे ज्याची आपल्याला अपेक्षा आहे की आपलं मूल जे आहे ते निरोगी व्हावं, दीर्घायू व्हावं, तेजस्वी व्हावं, तेजपुंज व्हावं, श्रद्धावान व्हावं, अशी विशेषण गुंफून आपण जेव्हा मुलांना ओवाळतो प्रत्येक श्रावणातल्या शुक्रवारी, त्यांचं हे जे आहे ते सिम्पल ह्याच्यामध्ये इट्स नथिंग लाईक ऑरा क्लिन्झिंग किंवा ऑरा क्लिनिंग होतं मुलांचं. आणि मुलांनाही छान वाटतं, पालकांनाही छान वाटतं, मुलांना मजा येते. माझ्या मुलीला तर खूप मजा येते तिला ओवाळत असलं की तिला असते पण आणि ती खूप हसत पण असते. त्यामुळे हे काय आहे कनेक्ट पण वाढतो सगळ्या म्हणजे आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांनासुद्धा आपल्या परंपरा काय आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे, काय या परंपरा आपण करतो हे पण त्यांना कळतं. तर अशा प्रकारे हे प्रत्येक श्रावणामध्ये ज्योतीचं व्रत केलं जातं. हे व्रत केल्यानंतर त्या दिवशी जी आहे ती सवाष्णी बोलवल्या जातात, लेकूरवाळी किंवा सवाष्ण बोलवल्या जातात. त्यांना दूध आणि चणे गुळ हे आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. चणे गुळाला तुम्ही बघाल तर चणे आणि गुळ हे दोघेही शक्तिवर्धक आणि बलवर्धक आहे. आणि आता जे पावसाच्या ह्याच्यामुळे पचनशक्ती कमी झालेली असते तर गुळाने पचनशक्ती वाढते, चण्याने आपल्याला कॅल्शियम मिळतं. तर चणे गुळ जे आहे ते या पूजेतलं मेन मानलं जातं. दूध दिलं जातं किंवा पुरणपोळी दिलं जातं. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यांना जेवायला पण बोलू शकता, सवाष्ण जेवण घालू शकता, किंवा जर तुम्ही त्यांना हळदी कुंकवाला बोलून गप्पा गोष्टी मारून सगळ्यांनी म्हणजे एक छान वाटतं. जेव्हा तुम्ही हे सगळं व्रत वैकल्य करतात आपल्यालाच खूप सॅटिस्फाईड आणि घरात प्रसन्न वातावरण होतं. तर आता आपण ज्योती आईची आरती सांगूया आणि कथा जसं मी तुम्हाला म्हटलं तर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरती जरी टाकलं श्रावणी शुक्रवारची ज्योती आईची कथा तर त्याच्यामध्ये कथा येते. कदाचित इंग्लिशमध्ये येईल पण काय फरक नाही पडत, भाव सेम असल्याशी म्हणजे भाव असल्याशी मतलब आहे. म्हणजे कुठल्याही लँग्वेजमध्ये असो भाव हा महत्त्वाचा, ते फक्त भावाचा केला असतो. तर चला आपण एकत्र आरती करूया ज्योती आईची. पण गणपतीच्या आधी आम्ही आरती करून घेतली सुखकर्ता दुखकर्ता आणि मग त्याच्यानंतर मी ज्योतीची आरती म्हणते आहे. तर चालू करूया आपण आरती. जय देव संतती विंती तव चरणी पूरण पोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनी ना भोजन देऊ चणे हळदी कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देव जय देव जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विंती तव चरणी सटवीची बाधा होई बाळाना सोडविती तून तुझी दयाना माता या तुझला करती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देव जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विंती तव चरणी तुझी या कृपेने सौख्य लाभू दे वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हे तू पूर्ण होऊ दे जय देव जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विंती तव चरणी जय देव जय ज्योती जननी सुखी ठेवी संत चरणी. तर अशी आपली आरती झालेली आहे. हे झाल्यानंतर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणून आपण आपली आरती संपन्न करायची आहे. पण तुम्ही बघाल तर या आरतीमध्येच पूर्ण व्रताची माहिती म्हणजे ते व्रत का करायचं, कधी करायचं, कसं करायचं सगळी माहिती आली आहे. ते व्रताची ज्या आरतीची जी कडवी आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलंय की श्रावण आल्यानंतर घरामध्ये प्रतिमा घेऊन या, त्याचं पूजन करा, त्याला माळा वाहा, आघाडा दुर्वा तुळशीपत्र वाहा, बेल वाहा, त्याच्यानंतर त्याला काय नैवेद्य ठेवायचं ही त्यांनी सांगितलं आहे की चणे हळदी कुंकू दूध ठेवा पुरणपोळीचा नैवेद्य द्यावा सुवासिनींना बोलवा
जमुनी एकत्र आनंदाने आरती आरती करा आणि एकत्र वेळ वेळ घालवा. आणि त्याच्यानंतर सांगण्यात आलं की हे व्रत का केलं जातं की सटवीची बाधा होई बाना, म्हणजे काय मुलांवरती काही संकट येतात तर त्याच्यामधून हे ज्योती आई तू त्यांना नेहमी तो त्यांची रक्षा कर, त्यांच्या बोधी तू तुझं प्रोटेक्शन कवर जे आहे ते नेहमी ठेवू दे आणि तुझ्या कृपेने आमच्या वंशाचा जो वेल आहे तो नीट वाढू दे, म्हणजे आमची मुलं जी आहेत ती निरोगी दीर्घायुषी सुखी समाधानी राहू देत असं तुझी आहे आयांची मनोकामना आहे ती पूर्ण कर. अशा प्रकारे या आरतीतूनच आपल्याला पूर्ण त्यांनी जो आहे तो अर्थ पण सांगितला आहे. तर इतके सुंदर प्रकारे म्हणजे आपल्या पूर्वजांनी सगळ्या व्रतवैकल्यांची आरतीची त्याच्या उपासनाविधीची म्हणजे रचना केली आहे. आम्हाला तर फार आवडतं असं छान आणि घरामध्ये असं फेस्टिव आणि प्रसन्न वातावरण वाटतं. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे आम्हाला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये कळवा आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.